केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या लढाईला आज सुरुवात होईल. धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर आता प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू होणार आहे. त्यामुळे आपण पाहतोय शिंदे विरुद्ध ठाकरे गटाकडून आता या लढाईला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगासमोर या दोन्ही गटांकडून काय दावे करण्यात आलेले आहेत ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. शिंदे गटाकडे 40 आमदार आहेत, ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत. शिंदे गटाकडे संघटनात्मक प्रतिनिधी 711 आहेत, तर ठाकरे गटाकडे 282,000. शिंदे गटाकडे राष्ट्रीय कार्यकारिणी 0 प्रतिनिधी आहेत, तर ठाकरे गटाकडे 160. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी शिंदे गटाकडे 2,046, तर ठाकरे गटाकडे 0. शिंदे गटाकडे प्राथमिक सदस्य 448,000, तर ठाकरे गटाकडे प्राथमिक सदस्य 19,41,000. त्यामुळे एकूण सदस्य संख्या ही 451,000 शिंदे गटाची आहे, तर 22,24,000 ही ठाकरे गटाची सदस्य संख्या आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या या लढाईला आता सुरुवात होणार आहे. शिंदे गटाकडे 12 खासदार आहेत, तर ठाकरे गटाकडे 6. शिंदे गटाकडे 40 आमदार आहेत, तर ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत. त्यामुळे आपण पाहतोय शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह नेमकं कुणाचं यावर निवडणूक आयोगाचं प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात करत आहे. दोन्ही बाजूंनी लाखो कागदपत्र आपला दावा सिद्ध करण्यासाठी देण्यात आलेले आहेत. त्यामुळं आज निवडणूक आयोगासमोर या युक्तिवादाला सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या या लढाईला आता निवडणूक आयोगासमोर सुरुवात होणार आहे. याआधी कागदपत्र दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेली आहेत. त्यामुळे शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचं चिन्ह नेमकं कुणाला मिळतंय हे पाहणं महत्वाचं असेल. दरम्यानच्या काळात अंधेरीपूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. त्यामुळं आज आता निवडणूक आयोगासमोर हा युक्तिवाद होणार आहे आणि या दरम्यान धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार आणि शिवसेना हे नाव पक्षाचं नाव नेमकं कुणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं असेल. दोन्ही गटांकडून कागदपत्रं सादर करण्यात आलेली आहेत. आपल्यालाच शिवसेना हे नाव मिळावं किंवा धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळावं यासाठी दोन्ही गटांकडून दावे करण्यात आलेले आहेत. मात्र आज युक्तिवादादरम्यान या दाव्यांवर काय प्रतिदावे करण्यात येत आहेत हे पाहणं महत्वाचं असेल. आज निवडणूक आयोगासमोर हे दोन्ही गट आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे गट आज निवडणूक आयोगासमोर एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यावेळी नेमके काय दावे केले जात आहेत, आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी काय बोललं जात आहे हे पाहणं महत्वाचं असेल. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, सचिन गाड. सचिन, आज निवडणूक आयोगासमोर या दोन्ही गटांकडून युक्तिवाद केला जाणार आहे, काय अधिक तपशील? नक्कीच स्वाती, आजपासून खरी शिवसेना कोणाची या निवडणूक आयोगासमोर दाखल करण्यात याचिकेच्या सुनावणीला आजपासून सुरुवात झालेली आहे. 8 डिसेंबर हा कागदपत्र सादर करण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून जवळपास 20 लाख उमेदवारांचा अर्ज हा कोर्टात देण्यात आलेला आहे, त्यांचे फॉर्म्स देण्यात आलेले आहेत आणि त्यासोबतच 2,83,000 ॲफिडेविट देखील इलेक्शन कमिशनसमोर त्यांनी सादर केलेली आहे. तर त्याच्याविरुद्ध शिंदे गटाकडून जवळपास 10 लाख मेंबरशिप फॉर्म्स हे निवडणूक आयोगाला देण्यात आलेले आहेत आणि जवळपास 1,80,000 आसपास ॲफिडेविट त्यांनी इकडे सादर केलेली आहेत. दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात आलेला आहे की आमच्याकडे वेळेचा वेळ कमी असल्याने आम्ही एवढेच कागदपत्र आत्तापर्यंत देऊ शकलो, जर आम्हाला आणखीन वेळ देण्यात आला तर आणखीनही कागदपत्र आम्ही निवडणूक आयोगासमोर देऊ शकतो. शिंदे गटाकडून हा देखील दावा करण्यात आलेला आहे की त्यांनी 10 लाख मेंबरशिप फॉर्म्स अद्याप दिलेले आहेत आणि त्यासोबतच 10 लाख ऑनलाईन फॉर्म्स त्यांच्याकडे ऑनलाईन स्वरूपात देण्यात आहेत आणि ते देखील ते निवडणूक आयोगाला सादर करणार आहेत. आजपासून या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आता दोन्ही बाजूंकडून कोणते दावे प्रतिदावे केले जातात, कशाप्रकारे खरी शिवसेना कोणाची ह्याच्यावर दावा सांगितला जाऊ शकतो आणि त्यानंतर शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह हे कोणाला जाणार, ह्या दोन्ही गोष्टींचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. नक्की निवडणूक आयोग हा सगळा फैसला करण्यासाठी किती दिवस घेतं, कोणते दावे प्रतिदावे ते आपल्या लक्षात घेतं आणि त्यानंतर कोणाच्या बाजूने निकाल देतं हे आता बघणं महत्वाचं राहील. स्वाती, सचिन करतर, शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या दोन्ही गटांना मिळणं किंवा या दोन्ही हे दोन्ही गट तसं दावा करतायत, पण हे नाव आणि चिन्ह मिळणं या दोन्ही गटांसाठी किती महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळात त्याचा कसा परिणाम होऊ शकतो?
नक्कीच आपण बघितलं की खरं तर शिवसेना हा पक्ष आहे आणि त्यानंतर धनुष्यबाण आजपर्यंत लोक जे शिवसेनेचे जे मतदार होते ते याच धनुष्यबाणाला मतदान करत होते. तर या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. शिवसेना म्हणजे शिवसेना नक्की कोण चालवणार, खरी शिवसेना कोणाची, याचा फैसला इकडे निवडणूक आयोगाला करायचा आहे. आणि त्यासोबतच शिवसेनेचं चिन्ह आजपर्यंत असलेलं धनुष्यबाण हे कोणाला जातं याचा देखील फैसला आपण करायचा आहे, निवडणूक आयोगाला करायचा आहे. आपण जर बघितलं की जेव्हा अंधेरीमध्ये पोटनिवडणूक झाली त्यावरून हा वाद समोर आलेला होता आणि त्यावेळेला इलेक्शन कमिशनकडून जे शिवसेनेचं चिन्ह होतं ते गोठवण्यात आलं होतं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे गटाला मशालीवरती ही पूर्ण निवडणूक लढवावी लागली. आपण बघितलं की त्यांना या निवडणुकीत विजय मिळाला कारण अंतिम वेळून भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि संपूर्ण जे शिवसेनेच्या दोन्ही गटांचं राजकारण आहे त्याची पुढची दिशा हे खरं तर हा निकाल ठरवू शकतो. पुढची दिशा ही आजच्या निवडणूक आयोगासमोरच्या सुनावणी नंतर समोर येणार आहे. सचिन, तू राहाच आपल्या सोबत, मी पुढच्या